कर्नाळा नागरी सहकारी बँक सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी अवसायनात घेतली आहे अवसायन दिनांकाच एकावन्न एक हजार सहाशे चोवीस ठेवीदारांच्या पाचशे त्रेपन्न पूर्णांक बत्तीस कोटी रकमेच्या ठेवी आहेत बँकेचा परवाना रद्द झाल्यानंतर अडतीस हजार सहाशे एकोणचाळीस ठेवीदारांना केंद्र सरकारच्या डी आय सी जी सी माध्यमातून आजपर्यंत तीनशे सत्याहत्तर पूर्णांक एकाहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले त्यापैकी तेवीस हजार एकशे तेवीस ठेवीदारांना तीनशे एकाहत्तर पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटी रक्कम करण्याची कार्यवाही सुरू आहे अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लेखी स्वरूपात दिली आहे पनवेल येथील कर्ना नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून पुन्हा एकदा ठेवीदारांचा आवाज बुलंद केलाय कर्नाळा बँक संचालकांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे बहुतांशी खातेदार आणि ठेवीदारांना अद्यापही त्यांच्या ठेवी परत मिळालेल्या नाहीयेत या बँकेतील गैरव्यवहारात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभागी असलेल्या संचालक कर्मचाऱ्यांवर संबंधित विभागामार्फत ठोस कारवाई होत नसल्यामुळे खातेदार आणि ठेवीदारांना त्यांच्या बँकेतील ठेवी मिळण्यास विलंब होत आहे या प्रकरणी शासनानं चौकशी करून बँकेतील सामान्य लोकांच्या ठेवी त्यांना परत मिळण्यासाठी तसंच बँकेतील गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या संचालक आणि कर्मचाऱ्यांच्या सावर जंगम मालमत्तेचा लिलाव करून ठेवीदाराला पैसे देण्याबाबत कोणत्या उपाययोजना तसंच कोणती कार्यवाही केली आहे असे या तारांकित प्रश्नात नमूद करून विचारणा करण्यात आली होती यावर मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलं आहे की पनवेल येथील कर्नाळ नागरी सहकारी बँकेतील संचालकांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे बहुतांशी खातेदार आणि ठेवीदारांना अद्यापही त्यांच्या ठेवी परत मिळालेल्या नाहीयेत या बँकेतील एकूण त्रेसष्ट कर्ज प्रकरणात झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याबाबतचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने कर्नाळा बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच इतर संबंधित व्यक्तींच्या सत्तर मालमत्ता जप्त केल्या आहेत बँकेतील गैरव्यवहाराच्या अनुषंगाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाच्या कलम अठ्याऐंशी अन्वये चौकशी करण्यात आली आहे तसंच संचालक अधिकारी कर्मचारी अशा वीस जणांवर पाचशे एकोणतीस पूर्णांक सदतीस कोटी रकमेची जबाबदारी निश्चित केली असून त्यानुसार वसुली प्रमाणपत्र निर्मित करण्यात आले आहे कर्नाळा बँक सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी अवसायनात घेतली त्या दिनांकास ठेवीदारांच्या कोटी रकमेच्या ठेवी आहेत बँकेचा सीकडून आजपर्यंत अडतीस हजार सहाशे एकोणचाळीस ठेवीदारांना तीनशे सत्याहत्तर पूर्णांक एकाहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्यापैकी तेवीस हजार एकशे तेवीस ठेवीदारांना तीनशे एकाहत्तर पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटी रक्कम अदा करण्यात आलेली आहे उर्वरित ठेवीदारांच्या ठेवी अदा करण्याची कार्यवाही सुरू आहे असं मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या लेखी ले उत्तरात नमूद केले।